कोरोना ही आमची जबाबदारी राहिली नसल्याचे सांगत तुम्हीच तुमचे आरोग्य सांभाळा आणि तुम्हीच तुमचे कुटुंब सांभाळा अशी कदाचित सरकारी भूमिका असावी, अशी टीका माजी आमदार वैभव पिचड यांनी राज्य सरकारवर केली। सरकारच्या या भूमिकेमुळे ग्रामीण भागातील जो नागरिक आहे त्याचे आर्थिक आरोग्य धोक्यात येणार असून राज्य सरकारचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय असंही त्यांनी स्पष्ट केलंय। पुढच्या महिन्यात म्हणजे हा महिना जो आहे 15 तारखेपासून पुढचा, या काळात मी महाराष्ट्रामध्ये एक कार्यक्रम राबवू इच्छितो, त्याच्यात मला आपली सगळ्यांची मदत पाहिजे, सहकार्य पाहिजे। याचं कारण प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी जर का स्वीकारली तर एकूणच सगळ्या यंत्रणेवरचा ताणतणाव हा कमी होईल, कारण यंत्रणा ही सुद्धा अथक परिश्रम करते, अहोरात्र मेहनत करते, अविश्रांत झट्टे आहे, मग त्याचे डॉक्टर्स आले, पोलीस आले, महसूल यंत्रणा आली, आरोग्य कर्मचारी आले, आशा सेविका आल्या, अंगणवाडी सेविका आल्या, सगळे आले। आपण जो कार्यक्रम करतोय त्याचं नाव आपण असं ठेवतो आहोत की माझे कुटुंब माझी जबाबदारी। वैभव पिचड यांनी राज्य सरकारने सुरू केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेवर भाष्य करताना सरकारवर निशाणा साधलाय। माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राज्य सरकारने हाती घेतली आहे, मात्र ही मोहीम चालवताना सर्वसामान्य नागरिकांना सरकारने ठामपणे सांगितलंय की कोरोना ही आमची जबाबदारी राहिलीच नाही, असेच राज्य सरकारला कदाचित सांगायचंय असा गंभीर आरोप पिचड यांनी केलाय। कोरोना जेव्हा सुरू झाला तेव्हा सर्वात प्रथम त्याची जबाबदारी ग्रामीण भागात गावातील सरपंच म्हणजेच कोरोना समितीवर टाकण्यात आली। या समितीसाठी मात्र राज्य सरकारने एकही रुपयाची तरतूद केली नाही, जो काही खर्च झाला तो ग्रामपंचायतींना स्वतःच्या उत्पन्नातून करावा लागला। कोरोना सुरू झाल्यापासून ग्रामपंचायतींना उत्पन्न नाही, अशा परिस्थितीत माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेसाठी ग्रामपंचायतींना पैसे टाकायला सांगणं योग्य नसल्याचं देखील पिचड म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।